जय श्री माता जी। सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया। शिस्तीत बंधन घ्यायचं आहे। आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे, आपलं लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती आणि श्री मातांच्याकडे। श्री मातांच्याकडे बघत बघत लक्ष श्वासावरती ठेवायचं आहे। आपल्या दीर्घ श्वसन आपण करायचंय, पण श्री मातांना बघत हातामध्ये व्हायब्रेशन्स घेत आपण दीर्घ श्वसन करायचं आहे, शिस्तीत करायचं। श्री मातांना बघतोय आपण आणि दीर्घ श्वसन करतोय। श्वास घेताना आपण चैतन्य आत घेतोय अशी इच्छा करायची, आणि श्वास सोडताना आपल्यातल्या ज्या काही निगेटिव्हिटीज आहेत ते आपण बाहेर सोडतोय अशी इच्छा करायची। हे करत असताना आपल्या डोक्यातले सगळे विचार आपण काढून टाकायचे। आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे। बघतोय आपण श्री माताईना, लक्ष श्वासावरती। सहज मध्ये आपण श्वास घेतोय, सहज मध्ये बाहेर सोडतोय। चित्ताची एकाग्रता प्राणावरती म्हणायचं, त्याला प्राण, प्राणवायू। लक्ष हाताच्या बोटांच्या वरती पण द्यायचं आहे। श्री मातांच्याकडून जे काही चैतन्य आपल्याला येते ते आपण खेचून घ्यायचे नेहमीप्रमाणे, एकसारखं शोषून घ्यायचंय चैतन्य। ही सवय आपण लावून घ्यायची, आता चैतन्य शोषून घ्यायची। चित्ताची एकाग्रता आपण श्री मातांच्यावरती, आपलं हृदय आपण स्वच्छ करायचं, हृदय मोकळं करायचं, विचार काढून टाकायचे डोक्यातले, हृदयातले सगळे अटॅचमेंट सोडून द्यायची। एक तासभर आपण सगळ्याचा त्याग करायचा। ध्यानाच्या वेळेला आपण डिटॅच व्हायचं, म्हणजे काय, त्याग करायचा सर्व वस्तूंचा, सर्व विचारांचा,
सगळे अटॅचमेंट सोडून द्यायचे. निदान एक तासभर आपण कुठलाही काहीही करायचं नाही, फक्त आत्म्याचं चिंतन, आत्मज्ञान मिळवायचा प्रयत्न करतोय आपण, ध्यानामध्ये जायचा प्रयत्न करत असतो. कुठलाही विचार आपण त्या वेळेला करायचा नाही, सगळं सोडून द्यायचं. सगळ्याचा त्याग केला तरच आत्म्याची प्राप्ती होते आपल्याला, म्हणजे आपण त्यामध्ये रममाण होऊ शकतो. आपण जर आतून त्याग नाही केला तर आत्मा आपल्याला मिळणार नाही, बाहेरून नाही, आतून. आतून संन्यस्त व्हायचंय आपल्याला, बाह्यातून नव्हे. आपण सहजोगी आहे, आतून सगळं सोडलं पाहिजे. दुसऱ्याला कळावं म्हणून आपण काय करायचं नाही बाह्यामध्ये, आतमध्ये. आपण आपल्यासाठी परिवर्तन करतोय, स्वतःच्या कल्याणासाठी आपण झटतोय, त्याग करतोय. आणि असा त्याग केल्यानंतरच आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होत असते. तोपर्यंत आपल्याला काहीही मिळणार नाही. आपण अजूनही सगळ्याला लिप्त असू, सगळ्या चिकटत असू, अजूनही आपल्यात षड्रिपू असतील, तर आपण काहीही प्राप्त करू शकत नाही. तर ही जी सहजाची तपश्चर्या आहे, ती आपण प्रपंच करत करायची आहे. त्यासाठी हळूहळू आतून आपण संन्यस्त होता आलं पाहिजे आपल्याला, हळूहळू आपली प्रगती झाली पाहिजे. हे फार महत्वाचं आहे सहयोगामध्ये. आपण श्रीमातांना पाहत पाहत आपले डोळे बंद करायचे, पूर्ण लक्ष आता हाताच्या बोटांच्या वरती द्यायचं आहे, आणि जे काही चैतन्य श्रीमाताजी देत आहेत ते आपण शोषून घ्यायचंय आपल्या आतमध्ये. या चैतन्यानं सर्व साफसफाई करायची आपली स्वतःची, आपल्या हृदयाची, आपल्या ब्रेनची, संपूर्ण चक्रांची सफाई, नाड्यांची स्वच्छता ही चैतन्यानंच होते. म्हणून हे चैतन्य आपण खेचून घेण्याची प्रॅक्टिस रोज करायची, घ्यायचंच खेचून. हे अमृत रोज पिलं पाहिजे. शरीरासाठी आपण दोन वेळा जेवतो, तसं आत्म्याचं जे काही खुराक आहे तो चैतन्य आहे, ते आपण खेचून घेतलं पाहिजे रोज. जर नाही घेतलं आपण तर आपण क्षीण होऊ, आपला आत्मा क्षीण होऊन जाईल. आपलं जे काही तेज आहे आत्म्याचं ते नष्ट होत जाईल हळूहळू. म्हणून आपण चैतन्य शोषून घ्यायचंय. आपण सहयोगी आहोत तर हे कार्य आपण केलंच पाहिजे खेचण्याचं. श्रीमाताई जे काय अमृत देत आहे ते आपण शोषून घेतलंच पाहिजे. लक्ष व्हायब्रेशन्स कडेच पाहिजे आपलं, निगेटिव्हिटी कडे नको. आपलं लक्ष निगेटिव्हिटी कडे फार लवकर जात. म्हणून पॉझिटिव्हिटी, चैतन्य जे आहे तिकडे जास्त लक्ष असावं. सकारात्मकता जी आहे तिकडं आपलं लक्ष पूर्ण पाहिजे, नकारात्मकतेकडे नको. ही चित्ताला सवय लावून घ्यायची आहे आपल्याला. कधीही आपण चांगलाच विचार करायचा, पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो त्याला, पॉझिटिव्ह. वाईट विचार करायचाच नाही, म्हणजे तसं घडत जातं. जसं आपण विचार करू तसे विचार आपल्या आतमध्ये आल्याबरोबर पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह घडतं, निगेटिव्ह विचार केला निगेटिव्ह घडणार. म्हणून आपण निर्विचारच व्हायचंय आणि चांगलाच विचार करायचा, म्हणजे चांगल्या गोष्टी घडतात. कारण मन जसं आपलं बनतं तसं शरीर, माइंड जसं आपण करू त्याप्रमाणे शरीर होत जाणार आहे. आपण म्हटलो की मी रोगी आहे तर हळूहळू खरोखरच रोगी व्हायला चालवतो आपण. आणि आपण जर म्हटलं नाही मी पूर्ण निरोगी आहे, मला काही होणार नाही, ठाम विश्वास जर आपण बाळगला तर आपल्याला काही देखील होणार नाही. हे माइंड कंट्रोल ज्याला म्हणतो आपण, किंवा मनाचा खेळ, तर सतत पॉझिटिव्हिटी पाहिजे आपल्यात, निगेटिव्हिटी नको. लक्ष निगेटिव्हिटीकडे द्यायचंच नाही आहे, पॉझिटिव्हिटीकडे द्यायचं आहे.
हे सहज योगामध्ये श्री माताजी आपल्याला शिकवतात आणि हे येतं चैतन्यातून, व्हायब्रेशन्स मधून येतं. आपण सहज योगी आहे तर आपण सकारात्मकच विचार करायचा, लक्ष परम चैतन्यावरती. व्हायब्रेशन्स आपण खेचून घेतोय, खेचलेल्या व्हायब्रेशन्स आपण दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत घेतोय एकसारखं, म्हणजे शोषून घेण्याची कॅपॅसिटी पण आपली वाढली पाहिजे. आता खेचता आलं पाहिजे आपल्याला, पॉझिटिव्हिटी जशी खेचतो तशी निगेटिव्हिटी पण खेचता आली पाहिजे, ती पण आपल्यात ताकद आहे. पण सुरुवातीला आपण चैतन्यच घ्यायचं आहे श्री मातांच्याकडून, निगेटिव्हिटी नाही, पॉझिटिव्हिटी. एक सारखं चैतन्य खेचून घेतोय आपण, आपली प्रकृती व्यवस्थित राहावी म्हणून आपण चैतन्य शोषून घेतोय. जर आपण आजारी असो, आपल्याला काही त्रास असेल, तर या चैतन्यामुळे आपण ठीक होऊ शकतो. हे अमृत आहे, हे रोज पिलं पाहिजे आपल्याला, घेतलं पाहिजे आहे. म्हणून श्रीमातांच्या समोर बसून हे रोज घ्यायचं आहे आपल्याला. हे टॉनिक आहे, हे आपण रोज घेतलं पाहिजे, याची सवय आपण लावून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टळूवर दाबून धरायचा आहे, मान थोडी खाली झुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवायचा. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. तर म्हणूया श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवायचं आहे. हे ब्रह्मरंध्र आहे, हे उघडलं पाहिजे. हे 24 तास खरं म्हणजे उघडलं पाहिजे आपल्या सहयोग्यांचं, पण आपलं लक्ष भलतीकडेच असल्यामुळे कुंडलिनी वर येण्यास प्रयास लागतो, करतो प्रयत्न आपण, परंतु येत नाही लवकर, कारण आपलं चित्तच भलतीकडे जातं. तसं न होता आपण 24 तास वरती राहायचा प्रयत्न करायचा आहे. सर्वांनी, सर्व साधकांनी प्रयत्न केला पाहिजे आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वरती कशी राहील, इकडं लक्ष पाहिजे. आणि जस जसे असे साधक वाढत जातील तस तशा निगेटिव्हिटीज पण कमी होत जातील. हे फार महत्वाचं आहे. चैतन्य पसरलं सगळीकडे तर नकारात्मकता निघून जाईल, पॉझिटिव्हिटी वाढेल. आता हात वरती उचलायचा आहे आपला, 7-8 इंच वर उचलायचा, थोडासा मागे पुढे गोल फिरवून बघायचा, टाळूतून आपल्याला चैतन्य येते की नाही. फिलिंग फार महत्वाचं आहे. वर खाली करून बघायचं आहे, कुंडलिनी येते का वर, शिस्तीत बघायचं, जाणवतं ते आपल्याला. आणि हे जाणवलंच पाहिजे. आता हात खाली घेऊया. आता बघूया आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का सहजतेमध्ये, सहज मध्ये. आपली चक्र, आपल्या नाड्या स्वच्छ असले की ती सहज मध्ये वर येते. तशी स्वच्छता 24 तास पाहिजे. क्षणात कुठं गेलं आणि पकडलं असं व्हायला नको. एवढं आपण कमजोर सहयोगी व्हायचं नाही आहे की कुठं गेलो आणि ते पकडलं असं नको आहे. आणि जरी पकडलं तर स्वच्छ व्हाय करायचं लगेच. असं लेच पेच आपल्याला व्हायचं नाही आहे, कणखर झालं पाहिजे. कुठल्याही निगेटिव्हिटीच्या ठिकाणी जरी गेलो तरी देखील आपला प्रभाव तिथं पडला पाहिजे चैतन्याचा. एवढी आपली कुंडलिनी सशक्त होऊन वर आली पाहिजे, स्ट्रॉंग झाली पाहिजे. आणि त्यामुळे आपणही स्ट्रॉंग होतो आणि आपल्यातून जे चैतन्य व्हायला लागेल त्यामुळे संपूर्ण वातावरण बदलून जाईल त्या ठिकाणचं, कुठेही जाल त्या ठिकाणी. अशी आपली स्थिती पाहिजे, स्ट्रॉंग सहयोगी पाहिजेत. असे लेचेपेचे नकोत किंवा कमजोर सहयोगी नकोत की कुठे गेले की लगेच पकडलं, असं व्हायला नको.
आतून आपण मजबूत असायला पाहिजे, आपली चक्र मजबूत झाली पाहिजे, स्वच्छता पाहिजे, स्वच्छ क्लिअर पाहिजे. कुठेही गेला निर्विचारितेमध्ये, निगेटिव्हिटीमध्ये बदल झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सकारात्मकता आली पाहिजे आपल्यामुळे, आपल्या चैतन्यामुळे. आपल्यातून जे चैतन्य वाहतं त्या चैतन्यामुळे समोरच्या व्यक्तीमध्ये बदल घडला पाहिजे, एवढी ताकद आपल्यात पाहिजे. अशी स्थिती आपल्याला मिळवायची आहे सर्व साधकांनी. लक्ष शस्त्रार्च्या वरती ठेवूया. सहज मध्ये आपली कुंडलनी वरती घेऊया, शिस्तीत वर जाऊया. 1-7 फुटापर्यंत जाता येते का बघूया आपण. 7 फूट फक्त सहज मध्ये पूर्णपणे थंडगार चैतन्य लहरी वरती येतात का बघायची कुंडलनी 7 फुटापर्यंत. परंतु लक्ष खालून वर पाहिजे. आदल्या मधल्या चक्रांची पण आपल्याला जाणीव झाली पाहिजे हळूहळू, आणि ती होते हळूहळू. सात फुटावरती काय करायचंय, गोल एक चक्र तयार करायचंय चैतन्याचं. गोल चैतन्याचं चक्र तयार करायचंय. चैतन्याला कुठलाही आकार देऊ शकतो आपण, ते आपल्या हातात आहे. 7 फुटापर्यंत करायचं. असं जाता आलं पाहिजे. आता शस्त्रार्च्या वरती फार प्रयास करायला नकोत. हळूहळू आपली तपश्चर्या वाढली पाहिजे. अजून पहिलीतच नाही, आता पुढे जायचंय ना, दुसरी तिसरी चौथीत कधी जायचं. आणि ती सर्वांनी मिळून जायचंय, कुणी एकट्या दुकट्याने जाता येता येत नाही आपल्याला. सर्वांनी मिळून जायचंय ही श्री मातांची इच्छा आहे, की सर्वांनी गेलं पाहिजे कलेक्टिवली. कुणी मागं राहता उपयोगाचं नाही, सर्वांना बरोबर घेऊन जायचंय आपल्याला. आणि तेही सहज मध्ये, आनंदामध्ये, टेन्शन मध्ये नको. आपली कुंडलनी 7 फुटापर्यंत आपण आणतोय आणि तिथे एक चक्र तयार केलंय आपण, सुदर्शन चक्रासारखं. तिकडं आपलं लक्ष आहे, खालून वर त्या चक्रापर्यंत. ती स्थिती आपण मिळवतोय सहज मध्ये. कुंडलनी वर येते, जाणीव खूप वाढत वाढत जाते. आता आता काय करायचं, खालून वरती लक्ष आहे आपलं, म्हणजे शस्त्रार मधून वरती आलोय आपण 7 फुटापर्यंत. आता 7 फुटापासून 14 फुटापर्यंत जायचं आहे, वरती जायचं आहे. तिथे एक चक्र तयार करायचं. लक्ष देताना ब्रह्मरंध्रापासून 7 फुटापर्यंत, 7 फुटापासून 14 फुटापर्यंत असं लक्ष द्यायचं आहे. एकाग्रतेने करायचं, म्हणजे पुढच्या चक्राची जाणीव होण्यासाठी आहे. शस्त्रार्च्या वरची जी चक्र आहेत, जी तत्व आहेत, ती प्राप्त व्हावीत म्हणून आपण ही धडपड करतोय. फटकन आपल्याला वर जाता येतं, परंतु तसं न होता हळूहळू शिस्तीत वर गेला तर त्याचा अधिक फायदा होईल आपल्याला. अधिक चैतन्य समजेल, अधिक जाणीव होईल यासाठी आहे. सात फूट आणि 14 फूट असं लक्ष केंद्रित करतोय आपण वरती. वर 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 जातो. काही वेळेला वर आकाश पण दिसायला चालू होत ब्रह्मरंध्रातून, पण ते बघायचं नाही आपण जास्त वेळ. बऱ्याच घटना घडतात शस्त्रार्च्या वर जात असताना, परंतु त्यात अडकायचं नाही आपल्याला.
आपल्या इच्छित स्थळी आपल्याला जायचं आहे, तर त्यामध्ये अडकायचं नाही. हळू 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 वरती वरती जायचं आहे. आकाशापर्यंत जायचं, येते का बघायचं. आता वरती आकाश तत्व, वायू तत्व, आकाश म्हणजे वायू, सहज मध्ये वर जाता येते का बघायचं. आपण दोन पायऱ्या केल्या 7 फूट 14 फुटाच्या, त्याच्यावरती पाय ठेवून आपण वरती आलोय आकाशामध्ये. खालून लक्ष वरती आहे, वरपर्यंत जातं. आता कशाही प्रकारे जाऊ शकतो ते. आता सर्वांची शुद्ध इच्छा, सर्व साधकांची शुद्ध इच्छा, त्यांची ताकद, त्यामुळेच आपण सर्वजण वरती जाऊ शकतो. कुणा एकट्या दुकट्यामुळे वर जाता येत नाही. कलेक्टिव्हिटीची ताकद फार महत्वाची आहे. ब्रह्मरंध्रातूनच वर जायचं आहे आपल्याला आकाशात. साईडून वर जायचं नाही, इकडनं तिकडनं जायचं नाही. ब्रह्मरंध्रातून कुंडलिनीनं सहस्त्रार्थ भेदन करूनच वर आलं पाहिजे. अशी स्थिती प्राप्त आहे आपल्याला, तशी स्थिती करायची. म्हणजे आपण देहातीत होतो थोडा वेळ. देहातीत म्हणजे देहाच्या पलीकडे जातो ना देह. याचा अर्थ असा नाही की देह सोडून जातो आपला आत्मा, असं काही होत नाही. ते तेवढं सोपं नाही आहे अजून. ही जागृत निर्विचार समाधी अवस्था पहिली, त्यानंतर जागृत निर्विकल्प अवस्था ही दुसरी, आणि तिसऱ्या ह्याला आपण डायरेक्ट परमात्म्याला भेटतो, ही तिसरी अवस्था. आपलं पूर्ण लक्ष आकाश तत्वात, वायू तत्वात म्हणा. आकाश तत्वात गेल्यानंतर काय होतं, ते तत्व जर आपल्याला प्राप्त झालं तर आपण चित्तानं कुठेही जाऊ शकतो. हे आपल्याला एक वरदान प्राप्त होतं. म्हणजे त्या त्या तत्वाचे ते ते गुण आहेत, ते आपल्याला मिळतात. आपल्या व्हायब्रेशन्स मध्ये पण फरक पडायला चालू होतो, लगेच कळायला लागतं आपल्याला. कारण वायू तत्व म्हणजे हनुमानाचं तत्व आहे ते, आणि हनुमान सर्वत्र वायू तत्वात कार्य करतायत. आपल्या अंतःकरणापासून जे विचार आहेत आपले, ते विचार दुसऱ्या अंतःकरणापर्यंत पोहोचवायचं काम हनुमानजी करतात. श्री रामचंद्रांचे एकनिष्ठ सेवक, भक्त हनुमानजी प्रचंड कार्य करतात ते. त्यांनी कुठल्याही पदाची कधीही अपेक्षा केली नाही. त्यांना कधीही लीडर व्हावं असं वाटत नाही, वाटलंच नाही त्यांना. पण श्री रामचंद्रांचं काम करायला तत्पर, म्हणून त्यांनी कुठलंही पद मागितलं नाही. विभीषणाने पद घेतलं, लक्ष्मणाने घेतलं, भरताने घेतलं, शत्रुघ्नाने घेतलं, परंतु हनुमानजीना ज्यावेळी मागितलं त्यावेळी हनुमानजी म्हटले नाही, मला आपल्या चरणाशी राहायचं आहे. परंतु तेच सर्वश्रेष्ठ ठरले. याचं कारण काय, त्यांना काही नको होतं, फक्त भक्ती आणि शक्तीनं कार्य करायचं होतं श्री रामचंद्रांचं. म्हणून हनुमान सर्वश्रेष्ठ ठरले, आणि तेच कार्य करतायत आपल्यातून पण. आपल्यामध्ये ज्या वेळेला ही हनुमानांची शक्ती जागृत होते, त्यावेळेला आपल्यामध्ये पण निष्ठा आली पाहिजे श्री मातांच्या विषयी. आपल्याला कुठल्या पदासाठी आपण कार्य करत नाही आहे. आपण लीडर होऊन मोठं लीडर व्हावं असं आपल्याला कधी वाटत नाही, वाटलं नाही पाहिजे. कार्य करायला पद कशाला पाहिजे. निस्वार्थ भावनेनं आपण श्री मातांचं कार्य करतोय. हनुमानांचे गुण त्यांच्यामध्येच येतील. जे स्वतःला लीडर समजतात त्यांना कधीच येणार नाही. ते गुण कसे येतील, गणेशाचे येणार नाहीत, हनुमानजींचे येणार नाहीत, कारण त्यांच्यामध्ये ते नाहीच आहे.
ती क्वालिटी नाही, त्यांच्यामधली क्वालिटी वेगळीच आहे, भक्तीची आहे, शक्तीची आहे. आणि म्हणून ते अति उच्च पदाला गेले. म्हणून आपण श्रीमाताईंशी एकनिष्ठ पाहिजे, पदासाठी नको, आईसाठी कार्य करायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आपण कायम. आणि जे काय होईल ते चैतन्य श्रीमाताई जे देतील ते, बाकी कोणाचं काय नाही, फनगड नाही. फक्त श्रीमाताजी आणि आपण असाच हा योग आहे, कायम लक्षात ठेवायचं. लक्ष वरती आहे आपलं, हळूहळू वरती आकाश तत्वात, वायू तत्वात गेल्यामुळेच आपण हनुमानजींना भेटलो. त्यांची शक्ती आपल्यामध्ये येते आता हळूहळू. जर आकाश तत्वात गेलो तर आकाश तत्वात तेच व्याप्त आहेत सर्वत्र, हनुमानजी आहेत. जसं पृथ्वी तत्वामध्ये गणेश आहेत, तसं आकाश तत्वामध्ये हनुमानजी आहेत. आणि हे तत्व प्राप्त करण्यासाठी आपण वायू तत्व जातो, आणि त्यामुळे व्हायब्रेशन्स मध्ये पण बदल होतो आपल्या. ही बघा, लक्षात घ्यायचं आपल्याला. उगीच आपण त्या भ्रमात नाही राहायचं, भ्रम नको. अनुभूती सगळ्यात महत्वाचं काय, अनुभूती. ते तत्व येतं, हनुमानजींचं तत्व कधी येईल, त्या तत्वात गेल्याशिवाय कसं प्राप्त होईल, त्यांचे गुण प्राप्त होतील आपल्याला, होणार नाही. नुसतं हनुमानजींचं पूजन करून काय करायचं आहे, ते तत्व आपल्यामध्ये विकसित झाल्याशिवाय किंवा ते व्हायब्रेशन्स आपल्याला लागल्याशिवाय हाताला, त्यांचे गुण आपल्यामध्ये कसे येतील. भक्ती आणि शक्ती या दोन्हीचं प्रतीक आहे ते. म्हणून सहयोगी कार्य करतात हनुमानजींसारखे, इकडचा पर्वत तिकडे करून ठेवतील, परंतु ते तत्व आलं पाहिजे. हळूहळू वरती आकाशामध्ये हनुमानजींच्या जवळ स्थिर राहायचं आहे, त्यांच्या चरणाजवळ. ते चिरंजीव आहेत ना, वरतीच आहेत ते. आपल्या असं लक्षात येईल की आपण हळूहळू खरोखर आकाश तत्वाशी एकरूप झालोय. आपली जी आकाश तत्वातली बॉडी आहे, ती बॉडी आकाश तत्वाशी एकरूप होत असलेली जाणीव होईल आपल्याला. नुसता जातोय म्हणजे उगत जात नाही. आपलं जी सूक्ष्म बॉडी आहे आकाश तत्वातली, ती बॉडी वर जाते आकाश तत्व, त्याच्याशी एकरूप होते. जसं पृथ्वी तत्व आहे, ते पृथ्वी तत्व शरीर या पृथ्वी तत्वाशी एक रूप होतं, वायू वायू तत्वाशी एक रूप होतं, अग्नी अग्नी तत्वाशी एक रूप होतं, जल जल तत्वाशी एक रूप होतं. ज्यावेळी आपण आकाश तत्वातून वरती जल तत्वात जाऊ, तेव्हा दुसरी बॉडी पण आपली एकरूप होते त्याच्याशी. आणि अग्नी तत्व त्याच्यावरती तेज तत्व म्हणजे अग्नी आहे, तर आपली अग्नी तत्वाची जी बॉडी आहे ती त्या तत्वाशी एकरूप होते. असा हा प्रवास आहे. त्यासाठी तपश्चर्या महत्वाची आहे, सूक्ष्मात जाण्याची गरज आहे आपल्याला जास्त, हे समजलं पाहिजे. आणि हे हळूहळू व्हायब्रेशनने आपल्याला लक्षात येईल आपण कशा पद्धतीने जातो. आणि ध्यान केल्याशिवाय हे काहीही कळत नाही आपल्याला. त्यासाठी गहनतेत उतरलं पाहिजे, श्री मातांच्या समोर बसून चैतन्य घेतलं पाहिजे, म्हणजे कळतं. श्री माताही समजावून सांगतात आपल्याला, ज्ञान देतात. आता पूर्ण लक्ष शस्त्रारच्या वरती, आता पूर्ण शस्त्रार आपलं ओपन होतं आणि आपण त्या तत्वाशी एकरूप होतो. एक 10 ते 15 मिनिटं आपण श्री हनुमानजींच्या तत्वाशी म्हणजे आकाश तत्वाशी एकरूप व्हायचं आहे. 10 ते 15 मिनिट इसकी सगळी व्यवस्था तुम्ही सर्व सहजोग्यांनी म्हणून केली ते बघून
असं वाटत की पुण्याला राहण्याचं जे आम्ही निश्चित केलं होतं त्याला काहीतरी विशेष प्रेमाचं कारण असायला पाहिजे. तशी अनेक कारण आहेत पण मुख्य मला असं वाटतं तुम्हा लोकांच्या प्रेमाच्या ओढीनीच त्या पुण्यनगरीत वास्तव्य करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. एकंदरीत ते जागा मिळणे त्यात कार्य होणे वगैरे म्हणजे एक विशेषच घटना आहे पण मुख्य म्हणजे पुण्याला अत्यंत पुण्याचा साचा आहे, साठा आहे त्याचा आणि साचा पण आहे. इथे मनुष्य पुण्यात घडवली जाऊ शकतात पण अनेक इथे उपद्रव झालेले आहेत आणि ते उपद्रव होणारच, कारण जेव्हा माणसं पुण्यात घडवली जातात तेव्हा त्यांच्यावरती आघात करायला सुद्धा आसुरी विद्या ही सगळीकडे कार्यान्वित असते. विशेष करून अशा ठिकाणी इथे काहीतरी पुण्य घडवलं जातं. तेव्हा आपण आणखीन सचोटीने आणखीन सतर्कतेने काळजीपूर्वक सहयोग साधला पाहिजे. आणि पुणे हे महाराष्ट्राचं ब्रीद आहे, इतकं सगळं की पुणे आहे पण हे ब्रीद आहे आणि ह्या ब्रीदामध्ये जर का चैतन्य फुंकलं गेलं तर आपल्या संबंध महाराष्ट्रात त्याचा परिणाम आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तुम्हा सर्वांची यामध्ये मला मदत पाहिजे. सर्वप्रथम हे लक्षात ठेवलं पाहिजे की घर बांधणं वगैरे काही विशेष महत्वाचं नाही आहे आणि ते सोपं काम आहे पण या घराबरोबरच पुण्यातले सहयोगी सुद्धा बांधले गेले आणि त्यांना सुंदर स्वरूप आलं तर मला फार आनंद होईल. ही एक मोठी फार मोठी गोष्ट आहे की आज इथे आपण भूमिपूजनाला आलो, सगळे एवढे संत साधू आलेत भूमिपूजन करत आहेत आणि ह्या भूमिपूजनाचा लाभ अनंत काळापर्यंत लोकांना मिळणार आहे. तेव्हा आजचा जो विशेष समारंभ आहे त्याला एक विशेष फार मोठी अशी मला वाटत महत्वाची बाजू आहे ती सांभाळली पाहिजे. तुमच्या आधारावरच सहयोग उभा आहे. कालच मी बोलताना म्हटलं की आता थोडी त्यागाची सुद्धा तयारी केली पाहिजे. अजूनपर्यंत सहयोगाचे नुसते आपण फायदे बघत गेलो. हर तऱ्हेचे फायदे आहेत सहयोगात. पैशाचा फायदा आहे, नोकरीचा फायदा आहे, तब्येतीचा फायदा आहे, त्याच्यानंतर सगळ्यांची आपली नाती होती ठीक होतात, लग्न होतात, पुष्कळचे प्रश्न एकदमच सुटून जातात. पण मुख्य प्रश्न असा आहे की आपली काय प्रगती झाली. आपण त्यातनं जे मिळवलं ते सगळं बाह्यातलं आहे, आतलं आपण किती मिळवलं त्यासाठी त्यागबुद्धी पाहिजे. पण बहुतेक लोक बुद्धीलाच त्यागून देतात त्यामुळे प्रश्नच आहे त्याच्यापुढे कोणती गोष्ट मांडली म्हणजे ते प्रत्येक ह्या दृष्टीने विचार करतात की याच्यात आम्हाला कोणता लाभ होणार आहे. अजून सुद्धा पुष्कळ सहयोगी असेल त्यासाठी सहयोगात आलं म्हणजे आपण थोडे पैसेच कमवून घेऊ नाहीतर त्यांनी हा लाभ होईल तो लाभ होईल. तेव्हा दृष्टी कोती ठेवली तर कोतच होणार आहे सगळं. एकंदरीत हे जे काही आहे आणि झालेलं आहे त्यात सर्व परमेश्वरी हात आहे आणि परमेश्वरी कार्य आहे. तेव्हा जरी बाहेर दिसायला एक घर वगैरे आपण बांधतोय तरी प्रतीक रूपाने जाणलं पाहिजे की फार मोठी गोष्ट आपण इथे मिळवलेली आहे, कारण
संबंध जागतिक जे केंद्र आहे सहयोगाचं ते पुण्याला होणार आहे. महाराष्ट्राचं ब्रीद आहे, इतकं सगळं पुण्य आहे पण हे ब्रीद आहे. आणि ह्या ब्रीदामध्ये जर का चैतन्य फुंकलं गेलं तर आपल्या संबंध महाराष्ट्रात त्याचा परिणाम आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तुम्हा सर्वांची त्यामध्ये मला मदत पाहिजे. सर्वप्रथम हे लक्षात ठेवलं पाहिजे की घर बांधणं वगैरे काय विशेष महत्वाचं नाही आहे आणि ते सोपं काम आहे. पण या घराबरोबरच कोणातले सहयोगी सुद्धा बांधले गेले आणि त्यांना सुंदर स्वरूप आलं तर मला फार आनंद होईल. ही एक मोठी फार मोठी गोष्ट आहे की आज इथे आपण भूमिपूजनाला आलो. सगळे एवढे संत साधू आलेत, भूमिपूजन करत आहेत आणि ह्या भूमिपूजनाचा लाभ अनंत काळापर्यंत लोकांना मिळणार आहे. तेव्हा आजचा जो विशेष समारंभ आहे त्याला एक विशेष फार मोठी अशी मला वाटतं महत्वाची बाजू आहे ती सांभाळली पाहिजे. तुमच्या आधारावरच सहयोग उभा आहे. कालच मी बोलताना म्हटलं की आता थोडी त्यागाची सुद्धा तयारी केली पाहिजे. अजूनपर्यंत सहयोगाचे नुसते आपण फायदे बघत गेलो. हर तऱ्हेचे फायदे आहेत सहयोगात. पैशाचा फायदा आहे, नोकरीचा फायदा आहे, तब्येतीचा फायदा आहे, त्याच्यानंतर सगळ्यांची आपली नाती होती ठीक होतात, लग्न होतात, पुष्कळचे प्रश्न एकदमच सुटून जातात. पण मुख्य प्रश्न असा आहे की आपली काय प्रगती झाली. आपण त्यातनं जे मिळवलं ते सगळं बाह्यातलं, आतलं आपण किती मिळवलं त्यासाठी त्याग बुद्धी पाहिजे. पण बहुतेक लोक बुद्धीलाच त्यागून देतात. त्यामुळे प्रश्नच आहे की त्याच्या पुढे कोणती गोष्ट मांडली म्हणजे ते प्रत्येक ह्या दृष्टीने विचार करतात की याच्यात आम्हाला कोणता लाभ होणार आहे. अजून सुद्धा पुष्कळ सहयोगी असेल त्यासाठी सहयोगात आलं म्हणजे आपण थोडे पैसेच कमवून घेऊ नाहीतर त्यांनी हा लाभ होईल तो लाभ होईल. तेव्हा दृष्टी कोती ठेवली तर कोणतच होणार आहे सगळं. एकंदरीत हे जे काही आहे आणि झालेलं आहे त्यात सर्व परमेश्वरी हात आहे आणि परमेश्वरी कार्य आहे. तेव्हा जरी बाहेर दिसायला एक घर वगैरे आपण बांधतोय तरी प्रतीक रूपाने जाणलं पाहिजे की फार मोठी गोष्ट आपण इथे मिळवलेली आहे. कारण संबंध जागतिक जे केंद्र आहे सहयोगाचं ते पुण्याला होणार आहे. त्याच्याच बरोबर दांभिक लोक, ढोंगी लोक किंवा असे लोक जे सहयोगामध्ये नुसते सहयोगाच्या लाभार्थी येतात त्यांना आपण म्हणून कामार्थी लोक, अशा लोकांचा मात्र तुम्ही जरा विचार ठेवला पाहिजे आणि अशा लोकांना दूर ठेवलं पाहिजे. हळूहळू ही चांगली लोक, चांगली मंडळी आहेत ती कितीही कशी असली तरी स्वच्छ होऊन सहयोगाला पात्र होती. पण अशी मंडळी जी मनात वाईट आणि मनात इतर विचार घेऊन येतात अशा मंडळींना
काहीही आपण करू शकत नाही तेव्हा अशा मंडळींना बाहेरच ठेवलेलं बरं आणि त्यांना स्पष्ट सांगावं की आमच्याच्यानी हे होऊ शकत नाही. या उपरांत आता माझं वास्तव इथे राहणारच आहे, मी राहणारच इथे आणि सगळे सहयोगाचं कार्य होणार आहे. फक्त सांगायचं असं आहे की हे घर आम्ही बांधतोय ते आमच्या साहेबांच्या पैशांनी आणि त्यांच्या मिळकतीने बांधतोय आणि त्यामुळे इथे जर त्यांना त्रास झाला तर ते इथून उठून दुसरीकडे निघून जाते. सहयोगाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की माताजींना त्रास नाही दिला पाहिजे. आता प्रत्येकाला आम्ही दर्शनाला आलो, आता काही देऊळ नाही आहे, जिवंत मनुष्य आहे ना, प्रत्येकाचं नुसतं एक दर्शन घेऊ द्या, वाटेल तेव्हा पोचायचं. मी मुद्दामून दर्शनाला आलो, सकाळी 6 पोचले, का हो कसं काय, अहो मी मुद्दामून दर्शनाला आलो माताजीच्या. आता माताजींनी तिथे काय देवळात बसलेल्या आहे, जो आला तो त्याला दर्शन, पण देवळात सुद्धा प्रत्येकाला दर्शन कसं मिळतं गेल्याबरोबर. मग तो हट्ट करायचा, आम्ही इतक्याने आलो, तुम्ही आम्हाला दर्शन देत नाही, आमकं नाही, तुम्ही असे तसे, तर हा प्रकार गेला पाहिजे. ही फारच अगदी निम्न श्रेणीतली गोष्ट आहे, कारण आपल्याला हे समजतच नाही की माताजींचं कार्य काय आहे, त्या केवढ्या त्याच्यात व्यस्त आहेत, आपण आपला त्याच्यावर काय अधिकार आहे. प्रत्येकाला असं वाटतं की माताजींच्या प्रत्येक क्षणावर आपला अधिकार, त्याचा संबंध टाइम म्हणजे आपलाच आहे. तेव्हा आपला टाइम आपण माताजींना दिला पाहिजे, माताजींचा टाइम नाही घेतला पाहिजे लोकाला, जो तो येऊन दारात उभा राहतो. म्हणजे मला अगदी घाबरायला होऊन जातं की सगळे दारात उभे, दाराच्या बाहेर निघण्याची सोय नाही, तर इकडे कुणी फिरकायचं नाही. जो खरा सहयोग असेल तो मला त्रास देणार नाही, ही पहिली ओळख आहे. जो मनुष्य माझ्या पायाला धरून जोरानी डोकं रगडतो तो का रगडतो मला समजत नाही, पण तो काही खरा सहयोगी नाही, उलट खोटा सहयोगी आहे की जो नुसता असे पाय धरून आणि डोकं रगडत असतो. दुसरं, मी बसल्यास आणि डोळे मिटण्याची काही गरज नाही, पण पुष्कळ लोक डोळे मिटून बसतात, त्याचं मला मोठं आश्चर्य वाटतं. डोळे मिटण्याची काय गरज आहे, किंवा मी बसले असताना फोटोला नमस्कार पहिल्यांदा करता, मग मला नमस्कार. तर म्हणजे असं की माणसांनी विचारही ठेवला पाहिजे आणि दांभिकपणा नसला पाहिजे. दांभिक माणसं लगेच लक्षात येतात, तेव्हा ढोंगी दांभिक लोक आहेत त्यांचं डोक्यावर बसायचं नाही, कारण त्यांचं एक मोठा आहे, त्यांचा एवढा मोठा कारखाना आहे. असेल आम्हाला काय, त्याचं एवढे कारखानदार झाले, कुणी काही तुम्हाला काही दिलं का, त्यांनी काही मदत केली का, म्हणून यांच्याजवळ एवढे पैसे आहेत, आता जी असे आहेत, काही नाही, नुसते अप्पल पोट्टे लोक आहेत. तेव्हा ज्यांना धर्म हवा असेल, त्यांना परमात्मा हवा असेल, अशाच लोकांनी सहयोगात यायचं. मग ते जरी मोजके 10 असले तरी चालतील, कारण परमेश्वराच्या साम्राज्यात सुद्धा जागा कुठे आहे, आता फार कमी जागा आहेत. तेव्हा त्यात किती लोक बसणार ते परमेश्वराने ठरवायला पाहिजे. नसते उपटसुंभ बसायला काय, परमेश्वर आपल्यासारखा नाही, त्याला फार अक्कल आहे. नसते बाजार गुणगे बसवायला तो काही तयार नाही, तर त्याला अशी मंडळी पाहिजे जी खरी अस्सल आहे. हे सगळे बाजार गुणगे इकडेच पडून राहणार, म्हणून अशा लोकांची दोस्ती केली पाहिजे, अशा लोकांना बोलवलं पाहिजे, अशा लोकांची मैत्री केली पाहिजे ज्या लोकांमध्ये खरोखर परमेश्वराची आवड आहे आणि जे उच्च पदाला जाऊ इच्छितात. आणि परत सांगते की त्यागही केला पाहिजे, त्याग करणं फार जरुरी. ह्या स्थितीला आल्यावरती काही ना काहीतरी त्याग केला पाहिजे, आणि त्याग म्हणजे लहान लहान गोष्टीमध्ये नाही राहिलं पाहिजे. आता मी म्हटलं की पाषाणला आपण जमीन घेऊ किंवा कुठे घेऊ, तर लोक म्हणतील की नाही बाबा तिथून दूर पडतात, तर हे किती दूर आहे आम्हाला. मी तर साहेबांना सांगितलं सुद्धा नाही की जंगलातून घेतलंय म्हणून, बांधून बिजू झाल्यावर तिथे आता काय बोलणार मग ते बिचारे. पण अगदी आम्ही इतक्या जंगलात कधी राहिलो नव्हतो, पण आता तुमच्यासाठी म्हणून जंगलात जागा मिळाली तर जंगलातून राहतो. तसं प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे, जर माताजी इतकं ह्या वयामध्ये इतकं जर करतात तर आम्हाला प्रत्येक गोष्टी सोय असली पाहिजे, असं असलं पाहिजे. त्या सहयोग म्हणजे काय, प्रत्येकासाठी एक अवलंबन असलं पाहिजे, अवलंबन असलं पाहिजे. ते सहयोग आहे, अवलंबन आहे. आम्ही सहयोगात आलो ना माताजी, मग आता आमचं असं करू द्या, मग माझ्या मुलाला ठीक करून द्या, मग माझ्या बायकोला ठीक करून द्या, मग माझ्या सगळ्या खानदानाला ठीक करून द्या. हे सहयोग म्हणजे एक खैराती हॉस्पिटल असं दिसतंय. तेव्हा तुम्ही आधी जी थोडी मंडळी आहे त्यांनी सहयोगाबद्दल पूर्ण कल्पना करून घेतली पाहिजे, आणि तुम्ही जर खंबीर झालात तर आपण सगळ्यांना ठीक करू शकतो. आज इतका चांगला दिवस आहे, आज परत विनायक चतुर्थी आहे, फार सुंदर आहे असं, आणि एक विशेष काहीतरी त्याच्यामध्ये होत काय का पंचांग, पंचांगात एक आज विशेष योग आहे असं लिहिलेलं आहे.
तेव्हा आजचा दिवसही फार छान आहे आणि ह्या दिवशी आपण एवढ्या शुभ कार्याला लागलो आहोत आणि आमचं वानप्रस्थाश्रम सुरू झालं असं दिसतंय. आता हे वानप्रस्थाश्रमाच्या गोष्टी आहेत. मार्ग मार्ग बघितला मी आताच म्हटलं तुम्हाला महर्ग पुण्याचा केवढा मोठा मुहूर्त आहे. महर्ग म्हणजे काय झालं? अर्घ म्हणजे महर्ग अर्ग अर्घ म्हणजे पाणी घालणे अर्घ देणे अर्घ देणे. आता हे तुमच्या जमिनीला पाणी दिलं पाहिजे, तुम्हाला पाऊस आला पाहिजे, सगळी त्या व्यवस्था केली पाहिजे. पण आपण पात्र असायला पाहिजे, सहयोगी पात्र आहेत की नाही बघितलं पाहिजे. जरा सुद्धा तसदी न घेताना सहयोग जमला तर बरं, आणि जेवढं काही घबाड मिळेल तेवढं घ्यावं. आज फार मोठं आहे बघा, महर्ग पुण्य आहे. आज मी आधी सांगितलं होतं आपल्याला, तेव्हा आजचा विशेष दिवस आहे सगळ्यांनी. इतका मला आल्हाद दिला आणि आनंद दिला आणि इथे आले तुम्ही, इतका त्रास घेतला, तसाच सहयोगासाठी सगळ्यांनी त्रास घ्यावा अशी मी हातून विनंती करते. आकाश तत्वातच थोडं स्थिर राहायचंय आपल्याला. एक दोन मिनिट आपण आकाश तत्वात स्थिर राहायचंय. आकाश तत्वाच्या थोडस वर जाता येते का बघायचंय, प्रयत्न करायचा आहे थोडस वरती. जलतत्व आपला जलतत्वाचा देहवरती जातो, त्याच्याशी एक रूप होतो आपण.
देहातीत म्हणजे काय तीच अवस्था की जे दोन देह आपले वर गेले, आकाश वायू आणि जल, एक मिनिट भरभर राहायचं स्थिर जलतत्वात, आकाश आणि जलतत्व असं दोन्हीकडे राहायचंय एक मिनिट भर। आता खाली यायचं शिस्तीत, ती स्थिती तशीच वरती राहत, आपण प्रयत्न जरी केला तरी कुंडलनी वरतीच राहते त्या तत्वामध्ये, कारण एकरूपता आलेली असते, आपला सूक्ष्म देह वरती जातो वायू तत्वाचा। आपल्या असं लक्षात येईल की आपलं जे शरीर स्थिर आहे आणि त्याच्या भोवताली जे वलय असतं वायू तत्वाचं ते वरती जात, तो देह वर जातो, त्या वायू तत्वाशी एकरूप होतो आणि आपण त्यात रममाण होतो। पहिली स्टेप, एक जीव एक रूप। आता हळूहळू आपली डोळे उघडायची, श्री माताईना बघायचं, शिस्ती शिस्तीत उघडायचे, श्री माताईना बघायचं, लक्षवर्तीच आहे, आपला वायू तत्वाचा देह वरती आहे, वायू तत्वात आहे, डोळे उघडे ठेवून लक्ष तिकडे द्यायचं आणि हाताच्या बोटांच्या वरती पण लक्ष द्यायचं। आपल्या असं लक्षात येईल की वर जसं लक्ष आहे तसं आपल्या देहाच्या भोवतानी वायू तत्व आहे, वलय म्हणतो, वायू तत्वाचं वलय, जसं जर्किन घातल्यानंतर कसं जाणवतं तसं वायू तत्वाचं वलय आपल्या देहाभोवती जाणवेल, तशी जाणीव घ्यायची आणि वरती पण जाणीव घ्यायची। आता आपण श्रीमाताजी नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया। श्रीमाताजी आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। शिस्ती शिस्तीत आपण बंधन घेऊया, आपल्या सूक्ष्म देहाला आपण बंधन घ्यायचंय, आपल्याला वायू तत्वाला, आपल्या भोवताने येते हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। आता आपल्या देहाच्या भोवती वायू तत्व त्याचा देह आहे वलयाच्या रूपात, वलयाच्या रूपात ही लक्षात, म्हणजे बंधन घेताना पण आपण वायू तत्वात घेतो ना बंधन, देहाच्या वरून घेतो, वायू तत्वातूनच घेतो। आपल्या ज्ञान लक्षात येते काय पाहायचं, ते लक्षात घ्यायचं शिस्तीत, श्रीमातांच्या फोटो समोर बसून ते ज्ञान घ्यायचं म्हणजे कळत, ते शिस्तीत कवच घेतोय आपण, आकार चैतन्याचा येतोय ना वायू तत्वातून, जसं आपण वर ध्यान केलं तसंच आपण ते बंधन घेतोय ना, हे लक्षात आलं पाहिजे।
उद्या आपण दिवसभर लक्ष शस्त्रार्च्या वरती ठेवायचं आहे, वायू तत्वावर, आणि आपल्या देहाच्या भोवताने जे वायू तत्व आहे तिकडेही लक्ष केंद्रित करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे त्या वलयाकडे लक्ष देण्याचा। जय श्री माताजी।